राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 जून पासून घेण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 10 जून नंतर होणार आहेत। त्या परीक्षा 10 ते 30 जूनच्या दरम्यान होणार। त्याचबरोबर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। परीक्षा या 10 ते 30 जूनच्या दरम्यान घेतल्या जाणार आहेत। त्यामुळे राज्यातील मेडिकल विद्यार्थी ज्यांची परीक्षा होऊ शकली नव्हती चक्रीवादळामुळे त्यांच्या आता 10 ते 30 जूनच्या दरम्यान परीक्षा होणार आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे टौतके चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय। किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्यामध्ये फुटून उद्ध्वस्त झाल्यात। अनेक बोटी बुडाल्या, नुकसान झालं आणि कोळीवाड्यातल्या हानीची पाहणी करावी आणि सरकारने मदत करावी अशी मागणी आता कोळी बांधव करत आहेत। चक्रीवादळामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे। परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांबरोबर संपर्क साधावा आणि त्यानुसार महाविद्यालय या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। टौतके चक्रीवादळामुळे हातात तोंडाशी आलेला आंबा बागायतदारांचा घास हिरावून नेला। टौतके चक्रीवादळानं बागायतदारांचं 100 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे आणि शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेल्या कोकणातल्या आंबा बागायतदारांना टौतके चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे आंबा बागायतदार पूर्णपणे हतबल। चक्रीवादळ गेलं असलं तरी त्याचा परिणाम मात्र अजूनही मुंबईवर पाहायला मिळणार आहे। मुंबई आणि किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईच्या विविध भागामध्ये आज सकाळपासून सरी कोसळतात। आज संपूर्ण मुंबईमध्ये ढगाळ असं वातावरण आहे। थंड वारे वाहतात। 2 दिवस असंच वातावरण मुंबईभर राहील अशी शक्यता आहे। सोसाट्याचा वारा आणि संततधार पाऊस यामुळे मुंबईतल्या तापमानामध्ये घट झाली। आजही मुंबईतलं तापमान कमीच राहणार आहे आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद ही यंदा झालेली आहे। मंगळवारी केवळ 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। चक्रीवादळामुळे सध्या मुंबईमध्ये हवामानातला हा बदल दिसतोय। मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये टौतके चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 24 तासांमध्ये 10,000 कॉल्स आले। झाडं पडली, पाणी तुंबलं, घरभिंत कोसळली, लाईट गेले, खड्डे पडले अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यावर नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि तक्रारींची गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली आहे। 1916 हा टोल फ्री क्रमांक मुंबईकरांच्या सेवेमध्ये 24 तास आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे